एसओपी बदलता क्या संगता जर एसओपी बदली ना जे कंटेनमेंट झोन केल्या उपरांत थंयसर ते 3 दीस आनी 4 दीस जे रावंक शकना ते मागणीचा लॉकडावन केल्या उपरांत कितें करतले लोक मंगूर हिलांनी आमी टेस्टींग बंद करूंक ना मंगूर हिलांनी आमी टेस्टींग प्रायोरिटायज केला प्रायोरिटायज कोणा खातीर आमकां रिस्क कोणाची आसा 65 वर्सांच्या वयर आसतल्या मनशाची आनी 5 वर्सांच्या सकयल आसतल्या भुरग्याची म्हणून आमी म्हणटा पयली टेस्टींग कोणाचें करपाचें दोन वर एबव 65 दोन वर बिलो 5 इयर्स बाय रोड बाय एर बाय ट्रेन बाय वॉटर इंजिनियर सगळ्या लोकांचा कंपल्सरी टेस्ट करताले हाजो बॅकलॉग जसे म्हणजे 89 म्हणल्या जाताले की आम्ही जेव्हा थ्रोट स्वॅब काढताले आणि आम्ही तेव्हा होम क्वारंटाईन म्हणू शकणार कारण ते एसओपी नसते आम्ही तेव्हा घरा जाताले घरा जाताले उपरांत त्याचा रिपोर्ट येऊन 2 दीस 3 दीस लागताले कदाचित तो 3 दीस लोकांच्या मध्ये मिसळटालो ती रिस्क असेल म्हणून एसओपी आम्ही बदलता एखाद्या जर परीक्षा विजयली आम्ही 100% सगळ्या कडल्यान पैसे घेतले असे ना परत चलता जो निडी असा गरजवंत असा असे 20% लोकांक आम्ही सोडूनही दिला त्याचे पैसे घेऊन ना जे मोर देन 20% लोकांनी माझ्या कडे पैसे ना अजून चुकवला त्याचा फ्री ऑफ कॉस्ट सोडला त्याची थ्रोट काढला त्याची टेस्ट केली असे न्हू की आम्ही कंपल्सरी पैसे दिणार तुझे टेस्ट करू ना हे करू ना त्यांना काय सोडलेले असा पण त्याच्या व्यतिरिक्त आम्ही एक स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर जोपर्यंत उरना तोपर्यंत आम्ही म्हणजे कंट्रोल दोरपाक शकचे ना म्हणून आम्ही एसओपी जो आसा इन कन्सल्टेशन वी ऑल वो आज बदलता म्हणजे फाल्यां सकाळच्या जो नवीन एसओपी जो आसा वो सुरू जातलो ऑल ट्रॅव्हलर्स एंट्रिंग गोवा बाय रोड रेल ऑर एअर एंड विल बी स्क्रीन एट द एंट्री पॉइंट यूजिंग द थर्मल स्कॅनर आता पहिली आम्ही फक्त गन लावून तपासताले आता थर्मल स्कॅनर असतो तो त्याच्यापेक्षा हायर असा म्हणजे कोणाकडे तरी टेम्परेचर असतो की ज्या तुम्हाला थर्मल स्कॅनरचे व डायरेक्टली नोट करा वितरो एनी सिम्प्टोमॅटिक ट्रॅव्हलर विल बी केप्ट इन आयसोलेशन एंड टेस्टेड आमका चुकून जर कोण सिम्प्टोमॅटिक दिसलो जाल्यार ताका संपत आम्ही आयसोलेशनान दवरतले आणि ताका टेस्ट करतले तो आम्ही कंपल्सरी करतले ताच्या खातीर वेगवेगळे पण टेस्टिंगचे चार्जेस आम्ही घेऊचे ना डेली अवर ड्युटी ताका आम्ही आयसोलेशनात दवरता टेस्ट करतले ओके असिम्प्टोमॅटिक ट्रॅव्हलर बाय रोड रेन ऑर एअर एंड विल बी गिवन फॉलोइंग ऑप्शन्स ताका आमी 3 ऑप्शन दिता जो असिम्प्टोमॅटिक आहा ताका जो सिम्प्टोमॅटिक आसा इज कंपल्सरी आयसोलेशन एंड टेस्टिंग बाय अस असिम्प्टोमॅटिकाच्या भितर द प्रोड्यूस अ कोविड नेगेटिव्ह सर्टिफिकेट इश्यूड बाय एन आयसीएमआर अप्रूव्ड लॅब नॉट मोर देन 48 आवर्स प्रायर टू द अरायवल इन गोवा यानी आपली 48 आवर्स पहिली केली आयसीएमआर अप्रूव्ड लॅबाची सर्टिफिकेट हाडपाची आणि त्याने डायरेक्टली नेगेटिव्ह सर्टिफिकेट हाडपाची ही कॅन एंटर इन द गोवा सेकंड गो फॉर अ मॅन्डेटरी 14 डेज होम क्वारंटाईन एंड दे विल बी स्टॅम्प एंड देअर फॅमिली मेंबर्स विल ऑल्सो बी रिक्वायर्ड टू मेंटेन द होम क्वारंटाईन इफ अ पर्सन डज नॉट हॅव अ प्रॉपर अरेंजमेंट एट हिज हर प्लेस ऑफ द रेझिडन्स फॉर द होम क्वारंटाईन ही ऑर शी कॅन पेड इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन फॉर द 14 डेज आम्ही ज्या मनशाक घरान होम क्वारंटाईन म्हणून धाडटा त्याच्या घराचे होम क्वारंटाईन हो स्टिकर लायलो वयतलो तेणी 14 दीस आपल्या फॅमिलीच्या सहित होम क्वारंटाईन रावचो पडतलो इन केस त्याच्या घरात व्यवस्थित फॅसिलिटीज ना ताका ऑप्शन ओपन असा तेणी पेड इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनात वचूं येता आणि तेणी वयचो हे म्हणजे आमचे ऑफ फॉर गिविंग अ स्वॅब एंड गेटिंग अ टेस्टेड at the cost of rupees 2000 and being a paid the institutional quarantine till the test result come so ata deni 2000 rupaye paid karche road swab dilcho ane till ta jo result eta mana sa teni institutional quarantine paid institutional quarantine raavcho je 2 dis kadachit taka maximum 2 kiwa 3 dis raavcho pada te option teni choose karche and according to that ani pude vaito the same option ami sagyankade consult kelya upra जे गोवन फॉरेन कंट्रीन आसा जे सी फेरर्स आसतले किंवा फॉरेन कंट्रीज आसा तांकां हेच ऑप्शन जे आसा हे आमी लागू करता
ओके एक आपण टेस्ट करून घेतो टेस्टचा रिझल्ट आहे सर इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन राहतो म्हणजे 3 दिवस की देते आणि टेस्टचा रिझल्ट येल्या उपरांत एक ऑप्शन ओपन असा त्यांनी जाय त्याला हॉटेलात राहतो आपलं 7 डेज क्वारंटाईन 7 डेज इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन अदरवाईज द सेकंड ऑप्शन त्याच्या खातीर दोन्ही ऑप्शन आम्ही ओपन दोन्ही अदरवाईज त्यांनी आपण स्टॅम्प वरून घेतो आणि 14 दिवस होम क्वारंटाईन राहतो विथ फॅमिली सेफ सुद्धा बट आणि हे मॉनिटर कोण करतो आता हे मॉनिटर करपा खातीर आम्ही पंच सरपंच ज्या पंचायतीचो सेक्रेटरी ओके काउन्सिलर चेअरपर्सन आणि सीओ यांच्या सगळ्या खातीर आम्ही डायरेक्टर ऑफ पंचायत ऑर्डर इश्यू करता डायरेक्टर ऑफ म्युनिसिपॅलिटी ऑर्डर इश्यू करता आमचो त्या प्रायमरी हेल्थ सेंटरचो स्टाफ ही वील मॉनिटरिंग ताका सिम्पटम्स दिसता काय ना ही वील त्याच्याकडे कम्युनिकेट करतलो ताका जोर आयला थंडी आयल्या खोकली आयल्या आणि तसे जर सिम्पटम्स किती दिसता असत टेस्ट केला पीएससी विल मॉनिटर आणि हे पण सर सरपंच डायरेक्टर पंचायत किंवा त्यांच्यानी पोलीस डिपार्टमेंट काही इन्फॉर्म करतो म्हटलं होम क्वारंटाईन दिता असताना सुद्धा त्यांच्यानी विचार करतो फॅमिली बरोबर होम क्वारंटाईन जाऊचे पडतात त्यांच्या घरात जर वेगवेगळी व्यवस्था ना जाल्यार त्यांच्यानी विथ फॅमिली होम क्वारंटाईन जाऊचे पडतात त्या खातीर हे ऑप्शन ऑप्ट करता असताना त्यांच्यानी विचार करपाक जाय आपण खंयचे ऑप्शन घेऊ शकतो.